तिचे अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत प्रियकर व त्याच्या दोन मित्रांनी एक अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आलाय. या प्रकरणी पीडितेने तक्रार केली असता पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. दिवसेंदिवस मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढत असून मुलींना रात्री घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. तर या प्रकरणामध्ये आता आणखी एक घटनेची भर पडली आहे. नागपुरात एका अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही 17 वर्षाची असून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. आरोपी यश कांबळे हा पीडितच्या वस्तीत राहत असल्याने दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेम प्रकरणात झाले. संधीचा फायदा घेत यशने पीडितसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले व त्याचा व्हिडिओ तयार केला. त्या आधारावर तो पीडितेला वारंवार ब्लॅकमेल करायचा. या दरम्यान यशच्या मित्रांनी ऋषील खोब्रागडे व रक्षित खोब्रागडे यांनी बळजबरीने शारीरिक संबंध बनवले. हा त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर हे धक्कादायक वास्तव पुढे आले. या संदर्भात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. जरीपटका पोलीस ठाणे येथे एका अल्पवयीन मुलीने दिनांक 25/4/2022 रोजी तक्रार दिली की यश आनंद कांबळे राहणार इंदोरा याने तिच्याशी इच्छेविरुद्ध शारीरिक संभोग करून तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी यश आनंद कांबळे याच गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना दिनांक 26 रोजी पीडित मुलगी हिने पुरवणी बयानामध्ये आणखीन 2 आरोपींची नावे सांगितलेली आहेत. ऋषील उर्फ चिक्कू सुशील खोब्रागडे आणि रक्षित उर्फ चिट्टू सुशील खोब्रागडे यांनी देखील त्याच दिवशी तिच्याशी शारीरिक संबंध केले असल्याचे त्यांनी तपासामध्ये सांगितले आहे. त्यावरून नमूद दोन्ही आरोपींना दिनांक 26/4/2022 रोजी अटक करण्यात आलेली आहे. नमूद गुन्ह्यातील एकूण 3 आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे. नमस्कार, मी सुनीता ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता. पीडितासोबत बलात्कार झालेला आहे. पीडिता मुलाच्या घरासमोरच राहते, आई भाजीचा बिझनेस करते, मुलीचं एज्युकेशन चांगले झालेलं आहे. पण काही दिवसांनी 1 वर्षाच्या नंतर मुलांनी तिला घरी बोलावलं आहे. पण घरी बोलावलं तर तिला हे माहिती नव्हतं की घरामध्ये 2 मुलं लपलेले आहे बा म्हणून. आणि त्याच्यानंतर तिने त्या मुलांनी तिला व्हिडिओ दाखवला. व्हिडिओमध्ये तिचे आंघोळ करताना त्या फोटो दिसल्यात. त्यामुळे ती घाबरली. जशी घाबरली तसं त्या मुलांनी तिचं तोंड दाबलं आणि मुलं बाहेर निघाले. तिचे हातपाय दाबले, हात आणि पाय दाबून तिच्यासंग आकाश यश कांबळे म्हणून मुलगा होता यांनी बलात्कार केला. चिक्कू खोब्रागडे यांनी हात दाबले आणि बिट्टू खोब्रागडे यांनी पाय दाबून हिच्यासोबत दिकांनी बलात्कार करण्यात आलेला आहे. अशा पीडिता मुली अशा रस्त्याने चालायला किंवा आडोसपडोसनं मुलांसोबत बोलायला, मुलं मुली बोलतील कशा? आज ह्या मुलीसोबत आज बलात्कार झाला. अशा किती पीडित मुली असतील की तिच्यासोबत बलात्कार होत असेल. कोणी मुली समोर येतात, कोणी मुलगी समोर येत नाही. मुलगी तिथून तिच्यासोबत हादसा झाल्यावर ती तिथून पळून गेलेली होती. पण तिच्या मनामध्ये काय आलं माहिती नाही. मग तिने घरी येऊन ह्या सगळ्या प्रकरण सांगितलं आणि आईला माहीत झाल्याबरोबर आईने पोलीस स्टेशनला आणलं. आमच्या जरीपटका पोलीस स्टेशनला खूप छान रिस्पॉन्स दिला. मुला यश कांबळे अटक झालेला आहे. 2 मुलं फरार आहे. त्यांना पण PI सरांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्यांना अटक करण्यात येईल बा म्हणून. म्हणून माझं हेच रिक्वेस्ट आहे की अशा लोकांना कळीची कळी सजा झाली पाहिजे. यांना फाशीची सजा मिळाली पाहिजे. नमस्कार.